हॅलो, प्रणाम, नमस्कार. तत्वगर्लचा तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचा नमस्कार. मग कसा राहिला गणेश उत्सव? मखर रिकामं झालं ना? आता तर कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता, आहे ना? आता कुठं ओवाळू आरत्यानंतर चंद्रभागेमध्ये सोडोनिया देती जमायला लागलं होतं. आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती ना? एरवी सैपाघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या. आणि रिमोटसाठी भांडणाऱ्या आमचं टी व्ही बंद करून तुझ्यासमोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं. आहो, भाजीच्या पेंडीला न लागणारे हात दुर्वा निवडायला शिकत होते आणि साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते. आणि एवढ्यात हा दिवस आणलास. काल तर आलास आणि आज निघालास, पण कठोरपणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आदिगुरु. जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असते असं म्हणत निघालास देखील. पण गजानना जाताना ना एवढं कर, फक्त तुझ्याच नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहान कातर होणारं साध सरळ मन देऊन दे रे. भाजी भाकरी असो व पुरणपोळी, सारख्याच आनंदाने खाण्याची स्थिर बुद्धी दे. प्रत्येकाचं घर आणि ताट भरलेलं असू दे रे, आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे. लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे. अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे. अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे. सूक्ष्म दृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे. सारं स्वीकारून फूल नाकारणारे सुपासारखे कान दे. भलं बुरं लांबूनच ओळखणारी सोंड दे. शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे. बहुत काय मागू रे तुझ्याशी गणेशा. खरंच गणपती बाप्पा मोरया. खरं तर जसं की विदा सावरकर म्हणतात, तो कुठेच जात नाही, इथेच असतो. प्रतिष्ठापना विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ. अनादि अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार? गणेश महादेव ही तत्व आहेत सृष्टीतली. विसर्जन माणसाचं असतं, आपल्यासारख्या. तत्व चिरंतन असतात, हो की नाही? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तास करता एवढंच. गणपतीला आपण निरोप दिलाच जे पुढच्या वर्षी लवकर यायचा. तोपर्यंत हसत रहा, ऐकत रहा, गणपतीला बाप्पाला आठवण करत रहा. आणि त्याच्याशी आपण सर्वांनी आज गोष्टींमध्ये ऐकलेली जितक्या गोष्टी आपण म्हटल्या ती बुद्धी आणि सद्बुद्धी मिळो ही आशा करत राहा.
तर तत्वगर्ल पुन्हा येईल तुमच्याशी अशाच छान छान गोष्टींवर गप्पा करायला. तोपर्यंत थँक्यू, प्रणाम, बाय बाय, नमस्कार.